नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण अभिनेत्री समीधा गुरु हिच्याबद्दल जाणून घेत आहोत जळगाव चित्रपट असो की मालिका कोणताही अभिनय करताना भूमिका जगावी लागते मला तुकाराम चित्रपटातील बहिणाबाईची भूमिका अशाच पद्धतीने जगावी लागली असं कमला मालिका फेम सिने अभिनेत्री समिधा गुरुने सांगितलं चित्रपट मालिका या दोघांचाही अनुभव वेगवेगळा आहे मालिकांमध्ये मा काम करताना दोन तीन वर्षे एक भूमिका जगावी लागते मालिकांमधून काम केल्यास प्रत्येक घरात पोहोचता येतं गेल्या काही काळात ड्रोमॅटिक व्हायलेन्स क्रिएट करणाऱ्या मालिका तयार झाल्या आता मात्र इमोशनल क्रिएटिव्ह सिरियल्स आले आहेत त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगलं राहतं मालिकांमधून आपण काय घेतो तेही महत्त्वाचं आहे सकारात्मक घेणे आवश्यक आहे त्यामुळे टी व्ही हा इडियट बॉक्स वाटणार नाही तुकाराम चित्रपटातील बहिणाबाई हे पात्र निर्मळ आनंद देणारं सालस निरागस होतं त्या भूमिकेतून मला खूप ऊर्जा मिळाली सकारात्मक विचार करण्याची सक्ती दिली खूप शिकायला मिळालं युवासारख्या स्पर्धा रुपेरी पडद्यावर येण्याची बेसिक पायरी आहे कलेची भूक असलेल्यांना कोणीही रोखू शकत नाही कलावंतासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत कलावंतांनी खूप शिकलं पाहिजे चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत माझ्या या यशापर्यंत पोहोचण्याचा दहा वर्षाचा खडतर प्रवास आहे संधीची वाट पाहू नका ती खणून काढा पेशन्स मेहनत हार्डवर्क प्रामाणिकपणा अंगी बाळगा आयुष्यभर विद्यार्थी म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करा नेहमी शिकत राहणारा माणूस नतमस्तक राहतो त्यामुळे उत्साह कायम राहतो कुटुंबियांच्या प्रोत्साहनामुळे चांगली प्रगती करता येते असं मत समीधाने व्यक्त केलं समीधा सांगते मी प्रेग्नन्सी नंतर उत्तमोत्तम भूमिका केल्या समीधाला एक मुलगी असून तिचं नाव दुर्वा आहे दुर्वा चार महिन्याच्या असताना मी पुन्हा कामाला सुरुवात केली असं ती सांगते पण आमच्या दोघींमध्ये कधीच अंतर पडलं नाही मला नशिबाने माझ्याबरोबर काम करणारी माणसं एवढी चांगली मिळाली की माझ्या कामाच्या वेळा त्यांनी सांभाळून घेतल्या माझी इच्छा झाल्यावर चित्रीकरणामधून वेळ काढून मी तिला भेटायला घरी जायचे इतकंच नव्हे तर मी तिला सेटवरही घेऊन जायचे दुर्वा सेटवर आली की सेटवर आनंदाचं वातावरण असायचं दुर्वाचं बालपण मी तिच्याबरोबर जगले फक्त खंत एकाच गोष्टीची वाटते की दुर्वा तीन वर्षाची असताना मी एकावेळी नाटक चित्रपटाने मालिका करत होते त्याचवेळी माझ्या सासूबाईंना नागपूरमध्ये काम होतं मीही दिवसभर चित्रकरणामध्ये व्यग्र असल्यानं दुर्वाला मी नागपूरमध्ये सासू सासऱ्यांकडं ठेवण्याचा सा निर्णय घेतला जवळपास एक वर्ष ती माझ्यापासून लांब होती पण असं असताना देखील आपले आईबाबा लांब आहेत ही जाणीव मी दुर्वाला कधीच करून दिली नाही मी वेळ मिळेल तसं नागपूरला तिला भेटायला जायचे प्रत्येक दिवशी फोनवर बोलणं व्हायचं तरीही आपलं मुलं आपल्यापासून दुरावणार तर नाही ना ही भीती मला सतावत होती पण आम्ही दोघी मनानं एकत्र असल्यानं असं कधी घडलं नाही दुर्वा नागपूरला असतानाचं थोडाफार काळ माझ्यासाठी कठीण होता पण माझ्या मुलीनं मला फार सांभाळून घेतलं कधीच तिनं मला त्रास ना दिला नाही अभिनय क्षेत्रात काम करताना घर काम सांभाळणं म्हणजे एक टास्कच असतो दुर्वा आता शाळेत जात असल्यानं ती तिच्याबाबत जबाबदारी आणखीच वाढली आहे मात्र मी आणि अभिजितनं कामं वाटून घेतलेली आहेत दुर्वाचा अभ्यास किंवा शाळेबाबत काही गोष्टी असल्यास मी पाहते आणि दुर्वाला बाहेर फिरायला घेऊन जायची जबाबदारी अभिजितची असते खरं तर अभिजितमुळं माझ्यावरचा कामाचा ताण हलका होतो प्रेग्नन्सीनंतर निश्चितच आयुष्य बदलून जातं मात्र याचा परिणाम माझ्या कामावर कधी झाला नाही किंवा प्रेग्नन्सीनंतर मला काम मिळणं बंदही झालं नाही माझं फक्त वजन थोडंफार वाढलं होतं ते मी डाएट आणि व्यायाम करून मूळ पदावर आणलं उलट प्रेग्नन्सीनंतरही मला उत्तम उत्तम भूमिका मिळत गेल्या आम्ही कुठं बाहेर फिरायला गेल्यावर चाहते माझ्याभोवती फोटो काढण्यास गर्दी करतात याचं दुर्वाला भारी कौतुक वाटतं आपले आई आईबाबा इतरांच्या आईबाबांपेक्षा खूप वेगळे आहेत याचा तिला अभिमान वाटतो दुर्वाच्या शाळेत वार्षिक संमेलनाला मला आणि अभिजितला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं दुर्वाला तेव्हा आमचा फार अभिमान वाटला खरं तर दुर्वा माझी पर्सनल फोटोग्राफर आहे एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कुठे बाहेर जाताना मी नटल्यावर ती माझे खूप छान फोटो काढते प्रेग्नन्सीनंतर मी जे काही काम करू शकले त्यामध्ये माझ्या कुटुंबाचा आणि दुर्वाचा खारीचा वाटा आहे असं आवर्जून सांगते समिधा गुरुचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी रोजी नागपूरमध्ये झालेला आहे समीधाने मराठी नाटक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये भूमिका साकारल्या कापूस कुंड्याची गोष्ट या चित्रपटासाठीतला महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला गेट वेल सून या नाटकासाठीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा एम एम डब्ल्यू गौरव पुरस्कार देखील मिळालेला आहे नृत्य लेखन आणि अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या समेधाने सुनियाचा उंबराद्वारे दूरचित्रवाणीवर अभिनयाची सुरुवात केली होती परंतु अवघाची संसार या मालिकेत ती नजरेस पडली ज्यामध्ये तिने रागीत तरुणीची भूमिका साकारली होती त्यानंतर तिने जीवलगा झुंज या वळणावर देवयाने गंध फुलांचा गेला सांगून लवंगी मिरची शुभमंगल ऑनलाईन कमला वीन सख्यारे या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या समीधाने नागपुरातील अनेक रंगभूमीवर अभिनय केलेला आहे काही नाटकांमध्ये तिला तिच्या अभिनयासाठी रौप्य पदक मिळालंय मोठ्या पडद्यावर समेधाने कायद्याचं बोला माझा मी धतिंग ढिंगाना पन्हाळा आणि तुकाराम या चित्रपटातही भूमिका केल्या आहेत त्यात तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत असतात अभिनयासोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात असेच एक अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते ती म्हणजे समीधा आपल्या फोटो आणि व्हिडिओमधून ती नेहमी चाहत्यांचं मनोरंजन करत असते अनेक गाजलेल्या मालिकांमधून समीधा प्रेक्षकांच्या भेटीला आली नुकतीच लवंगी मिरची मालिके ती दिसली होती ती तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगते आठव्या महिन्याची गर्भवती असताना तिला राहतं घर सोडावं लागलं होतं त्यात तिने तिच्या घराची गोष्ट सांगितली मुंबईत त्यांनी स्वतःचं घर घेण्याचा निर्णय कधी घेतला समिता म्हणाली आम्ही गोरेगावला भाड्याने राहत होतो आणि अचानक आम्हाला ते घर सोडावं लागलं तो ट्रिगल पॉईंट होता माझ्यासाठी आणि अभिजितसाठीही कारण मी प्रेग्नेंट होते आणि त्या अवस्थेत घर शोधणं सामान शिफ्ट करणं आमचे मित्रमैत्रिणीसोबत होते नातेवाईक होते पण तो मानसिक ताण असतो तो वेगळाच असतो त्यावेळी अभिजितनं ठरवलं की मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं कुटुंब खूप महत्वाचं असतं प्रत्येक वेळी आपल्याला पैशाची गरज असते असं नाही पण काही वेळा असं कोणीतरी हवं असतं सांगेल की हां हे कर पुढे तो खूप गरजेचा असतो घर गर घेताना आम्ही आधी पैसे जमावले मग उडी मारली स्वतःचं घर घेतलं पुण्या राजाची गुराणी या मालिकेत समेधा दिसली होती समेधाने हिंदी टीव्ही शो ना उमर की सीमा हो मध्ये भूमिका साकारली होती मराठी कला विश्वास जशी स्टार्स आणि स्टार किड्स जोडी आपल्याला पाहायला मिळते तशी सख्या बहिणींची जोडी मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक मालिका आणि सिनेमांमधून या कलाकार बहिणी आपलं स्थान निर्माण करत आहेत आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत पण कदाचित रसिकांना खऱ्या आयुष्यातील या अभिनेत्री बहिणी बहिणी भाहि आहेत हे ठाऊक नसावं अभिनेत्री समिता गुरुची सख्खी बहीण सुद्धा अभिनेत्री आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशपांडे ही समीधाची सखी बहीण आहे मृणाल देशपांडेने अनेक मराठी मालिकेत काम केलंय पुढचं पाऊल या मालिकेतून ती घराघरात पोहोचली बावरा दिल या हिंदी मालिकेत ती काम करताना दिसली छत्रीवाली मालिकेतही तिने काम के केलेलं आहे याशिवाय आणखी काही मराठी मालिकेत ती झळकली होती समीधा गुरुईने कापूस कोंड्याची गोष्ट कायद्याचं बोला लाल इश्क यासारखे उत्तमोत्तम चित्रपट गेट वेल सून तळ्यात मळ्यात की दर्जेदार नाटकं तर अवघाची संसार कमला क्राईम पेट्रोल जीवलगा आणि आने अशा अनेक मालिकेंमध्ये मा भूमिका साकारल्या अभिजित गुरु हा समीधाचा नवरा असून त्याने दूरचित्रवाहिन्यांवर गाजलेल्या विविध मराठी मालिकांचं संवाद आणि पटकथा लिहिलेल्या आहेत तो एक चांगला अभिनेता असण्यासोबत खूप चांगला लेखक आहे समिता गुरुला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा